मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पोलिस जागेवर येतात अरुंधती म्हणते हा माणूस त्याच्या बायकोचा खूप छळ करतोय त्यामुळे याला आता, पोली आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा तर त्याची जी बायको असते ती सगळं काही आता पोलिसांना त्याच्याबद्दलच्या तक्रारी सांगू लागते त्यामुळे तो माणूसच खूप घाबरतो आणि म्हणतो पूजा एक गोष्ट लक्षात ठेव अजिबात माझ्याविषयी काही सांगू नको कारण मी तुझा नवरा आहे तेव्हा तो म्हणतो वाटलं तर पूजा मी तुझी माफी मागतो ओ ताई तुम्हीही असा हट्टाला पेटून का राहिल्या आहात मी माझ्या बायकोला घरी घेऊन जातोय त्यावरती अरुंधती म्हणते पूजा अजिबात घरी येणार नाही तेव्हा तो माणूस आता रिक्वेस्ट करू लागतो की मी पूजाबरोबर पुन्हा असं कधीही करणार नाही आणि मला असं वाटतंय ती खोटं बोलते आहे तिला काहीच त्रास नाही आहे तुम्ही गैरसमज नका करून घेऊ अरुंधती म्हणते ती खोटं बोलत नाही तिच्या हातावर ज्या खानाखुणा आहेत ना खाना तुम्ही मारल्याच्या त्याच बोलतायत सगळं काही असं म्हणून आता अरुंधती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की या माणसाला अगोदर घेऊन जा तेव्हा त्या ते माणसाला आता पोलीस घेऊन जातात तर पूजा आता अरुंधतीकडे आपलं मन मोकळं करते आणि म्हणते की खरंच मी खूप खूप त्रास सहन केलाय आमचे प्रायव्हेट व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये आहेत तो लीक करेल अशी नेहमी धमकी द्यायचा माझ्या आईवडिलांना मारून टाकेल अशीही धमकी द्यायचा माणसाचं शिक्षण आणि विकृती यामध्ये काही तिचा कुठेही संबंध नसतो कारण विकृती ती विकृतीचा अरुंधती म्हणते आजकाल कुणीही कुणाच्यामध्ये पडत नाही मदतीसाठी पुढे यायला देखील तयार होत नाही पण त्या माणसांना काय माहीत की उद्या तुमच्या घरात देखील असं काही घडू शकतं तेव्हा आता पूजा म्हणते तुम्ही मला मदत केली म्हणून ठीक झालं पण आता इथून पुढे मी कुठे जाऊ तू शिकलेली आहेस ना कुठेही नोकरी करशील काळजी करू नकोस आश्रम आहे तू तिथे राहू शकतेस असं म्हणून आता अरुंधती विणाला पाहू लागते तर विनाच तिथे नसते तेव्हा त्या ते ता ताई मगाशीच लांब पळून गेल्या आहेत त्या साईडला असं पूजा सांगत असते तेव्हा अरुंधती म्हणते की पूजा तुझा मला फोन नंबर दे म्हणजे मी तुला कॉन्टॅक्ट करते तू इथेच थांब तोपर्यंत मी विनाला पाहून येते पूजा लगेच अरुंधतीला तिचा नंबर देते अरुंधती लगेच विणाला पाहायला दुसरीकडे जाते तर दुसरीकडे अनिरुद्ध हा विनाला सारखा कॉल करत असतो परंतु ती कॉल रिसीव करत नसल्यामुळे अनिरुद्धचं टेन्शन वाढतं तेवढ्यातच संजना तेथे येते आणि कुणाला कॉल करतोस रे विनाला का अनिरुद्ध म्हणतो तुला काय करायचं आहे ती तुझ्यासारखी एवढीही मूर्ख नाही त्यावरती संजना म्हणते विनाना विना तर मूर्खच आहे तुझ्यासारख्या माणसावरतीने विश्वास दाखवला तुला कंपनीचा सीईओ बनवलं तुझ्या हातात सगळा कारभार दिला म्हटल्यावर ती किती मूर्ख असेल ना ह्याच गोष्टीचा मला जास्त अंदाज वाटतो तेव्हा ती त्याला अगदी शांतपणे विचारते नक्की काय कारण आहे तू का चिडचिड करतोस अनिरुद्ध तेव्हा तो म्हणतो मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये बडबड करू नको तुझा मुलगा इथून कधी जातोय ना तेवढं सांग फक्त तर संजना आता निखिलचे कपडे आवरून ठेवत असते अनिरुद्ध बरोबर काहीच बोलत नाही त्या शेखरने तुमच्या दोघांवर काय संस्कार लावलेत काय माहीत माझी ते महत्वाची कागदपत्र आहेत अगोदर त्या निखिलला सांगायचं इथून हटायचं कारण तो कागद कागदपत्रांना हात वगैरे लावेल ती आता एवढं अनिरुद्धने बोलल्यावर संजना काहीच बोलत नाही ते पाहून अनिरुद्ध तिचा हात पकडतो आणि म्हणतो की मी तुझ्या बरोबर बोलतोय तेव्हा संजना म्हणते आता मघाशी तू म्हणाला ना की बोलू नकोस म्हणून मग मी आपली गप्पा राहिले तू बोलत राहा फक्त तेव्हा आता असं म्हणून ती सांगते की निखिल इथून तू कुठेही जाणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आप्पा त्याच्यावर चांगले संस्कार करतात मी इशू त्याचे मॅथ्सचे क्लासेस घेते यश त्याला गिटार शिकवतो इथे राहून निखिल खरंच खूप खुश होतो त्यामुळे त्याला जेव्हा जायचं असेल तेव्हाच मी त्याला तिकडे पाठवणार असं म्हणून आता संजना तेथून जाते त्यावरती अनिरुद्ध म्हणतो ह्या दोघांनी नपारता शेखरला वेड करून टाकलं असेल ह्या निखिल आणि संजनाने म्हणूनच तो एवढा वेड्यासारखा वागतोय तर दुसरीकडे अरुंधती ही विनाला शोधायला बाहेर पडते इकडे तिकडे पाहते पण विना आता कुठेच नसते म्हणून तिला टेन्शन येतं एका मुलाला ती विनाचा फोटो दाखवून विचारते ह्या मुलीला तू कुठे पाहिलंत का तेव्हा तो म्हणतो की हो पाहिलं मी त्या वरळीच्या दिशेने रिक्षात बसून गेली आहे तेव्हा अरुंधतीला समजतं की ती घरी तर गेली नसेल आता ती घरी जायला निघते तर दुसरीकडे आप्पा म्हणतात हा टी व्ही ना चालतसुद्धा नाही माझ्या आवडीचं गाणं मला लावायचं होतं पण पहा ना काहीच कळत नाही नक्की ना काय चाललंय ते त्यावरती आता ईशा आणि यश म्हणू लागतात की त्या टी व्हीच बंद पडलाय आपण असं करू हा टी व्ही देऊ आणि स्मार्ट टीव्ही घेऊ तेवढ्यातच अनिरुद्ध देखील तेथे दे येतो हा स्मार्ट टी व्ही खूप महाग असतो असं यश म्हणतो तो, तो, तो आपल्याला परवडेल का तेव्हा अनिरुद्ध म्हणतो इशू तुला स्मार्ट टी व्ही हवा आहे ना घेऊन टाकू आपण लगेच स्मार्ट टी व्ही सगळेजण त्याच्याकडे आता पाहू लागतात तो म्हणतो की मी मी एका कंपनीचा सीईओ आहे आता अजिबात काळजी करायची गरज नाही मी काय म्हणतो इशू तुझ्या रूममध्ये एक टी व्ही आपण लावून टाकू चालेल ना तुला आणि आपलं घर ना खूप असं जुन्या पद्धतीचं झालं आहे आपण एकदम मॉर्डर्न पद्धतीचं आता याला इंटिरियर करू तेव्हा आता ईशा खूपच खुश होते घरातील सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे आता पाहू लागतात त्यानंतर आता आप्पा म्हणतात की अरे यश मला माझं आवडीचं गाणं लावून तरी दे हा यश म्हणतो आप्पा मी तुम्हाला खूप वेळा सांगितले पण तुमच्या लक्षातच राहत नाही तुम्ही असं लिहून का नाही ठेवत हा आप्पा आता जुन्या आठवणी सांगू लागतात की कांचन जेव्हा दुपारचं स्वयंपाक बनवायची तेव्हा फडताळावर तो रेडिओ ठेवायचे आणि मग भाऊगीते लावायची एवढं सुंदर वातावरण असायचं ना की तुला काय सांगू तेव्हा फडताळ म्हणजे काय असं ईशा विचारते त्यावरती आता आप्पा सांगतात फडता तर म्हणजे का जुने शब्द देखील तुमच्या स्मरणातून जात आहेत त्यानंतर आप्पा म्हणतात तेव्हाचे दिवसच खरंच खूप चांगले होते वेगळे होते तर यश म्हणतो तुम्ही आत्ताही ते पक्ष्यांचे आवाज तबल्याचे आवाज बासरीचे आवाज सगळं काही ऐकू शकता आप्पा विचारतात ते कसं तर मोबाईलवर मी तुम्हाला ॲप डाउनलोड करून देतो त्यामुळे सगळं काही तुम्हाला आता मिळेल निखिल आपांना म्हणतो मी तुम्हाला योगा ॲप डाउनलोड करून देतो त्यानुसार मग तुम्ही योगा करा आणि तुमच्या मेंबरला फॉरवर्ड पण करा तेव्हा आप्पा खूपच खुश होतात संजना आता सर्वांना ब्रेकफास्ट करण्यासाठी बोलव निखिल म्हणतो नाही मम्मा मला नाही करायचं मला फक्त जानकी बरोबर खेळायचंय तेव्हा जानकी आता झोपली आहे नंतर तू तिच्या बरोबर खेळ आल्यापासून बरोबर तू खेळतोय असं आता संजना म्हणत असतो ती माझ्याबरोबर असल्यावर किती खुश असते तू पाहिलं ना मम्मा हा अनिरुद्ध खूपच जोरात निखिलवर ओरडतो आणि म्हणतो अजिबात नाही अजिबात त्या नाजूक मुली जवळ जा जायचं नाही ती आता झोपली ना मग तिला आराम करू देत अजिबात आसपास तिच्या फिरकायचं नाही संजना देखील आता निखिलला बोलू लागते सारखं तिच्याजवळ जवळ जात नको जाऊस संजनाला म्हणते की संजना ठीक राहू असं म्हणतो पुन्हा कांचनच्या आठवणीत एक गाणं म्हणू पण त्यांना त्या गाण्याची चाल पण लावता येत नसते आणि गाणं पण माहीत नसतं त्यावरती सगळेजण त्यांच्यावर हसू लागतात ईशा ही कांचनची आठवण काढते तेव्हा आप्पा म्हणतात मी तिच्याबरोबर आता बोलणारच नाहीये दोन दिवस सांगायचं आणि एवढे दिवस जाऊन राहायचं असं कुठे असतं का फक्त एक फोन करून विचारायचं रोज तेच तेच प्रश्न गोळ्या खाल्ल्या का जेवलेत का झोपले का आराम केला का एवढंच बाकी काहीच नाही म्हणून ते पुन्हा ते गाणं आठवू लागतात पण त्यांना ते गाणं आठवत नाही तेवढेतच ते कांचन येते आणि दारात उभी राहून म्हणते की असं नाही येते ते गाणं ती आता स्वतः गाणं म्हणते तर आप्पा ती आल्याबरोबर लगेच गप्प होऊन जातात आणि तिच्यावर रुसण्याचं नाटक करतात कांचन आली म्हणून सगळ्यांनाच आता खूप आनंद होतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आई मला सांगायचं मी आलो असतो तुला घ्यायला तेव्हा सरुताई दारावरच सोडून गेल्याचं कांचन सगळ्यांना सांगते तेव्हा आता निखिल तू कधी आलास रे बाबा तेव्हा निखिल म्हणतो मी दोन तीन दिवस झाले आलो आणि आठवड्याभर इथेच राहणार आहे तेव्हा आता घराची शांतता मग भंग होणार असं कांचन म्हणते तर जानकीबरोबर याची खूप छान गट्टी जमली असं अनघा आता कांचनला सांगू लागते तुमचा प्रवास कसं झाला नवस फेडला का असे अनेक प्रश्न ती विचारते कांचन म्हणते हो सगळं व्यवस्थित झालं एक नवीन नवससुद्धा बोलून आले यशचं लवकरात लवकर लग्न होऊ देत मग त्याच्या बायकोला घेऊन मी पुन्हा देवाला येईल यश म्हणतो आजी तुझं पुन्हा सुरू झालं का असं म्हणून तो रागातच आता तिथून जातो आप्पा कांचनला म्हणतात तू तरी त्याच्या पाठीमागे का हात धुवून लागली काय माहीत तेव्हा कांचन म्हणते दोनाचे चार आता व्हायलाच पाहिजे म्हणजे नवस फेडायला जायला तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता विना तिच्याबद्दलचं सगळं सत्य सांगू लागते की अमन हा माझा नवरा आहे आणि तो पुन्हा इकडे आलाय मला त्रास देतोय हे ऐकताना आता अरुंधतीला धक्काच बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा